भाजपचे 5, अजितदादा गटाचे 2, शिंदेसाहेबांचे शिवसेनेचे 2, असे 909 उमेदवार आमचे या ठिकाणी पुढे आहेत. फर्स्ट प्रायोरिटीमध्ये आमचे अनेक उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आता एका उमेदवारासाठी चुरस आहे आणि सेकंड प्रेफरन्स हा ही निवडणूक खरं म्हणजे थोडी टेक्निकली त्या ठिकाणी बुद्धिमत्तेची निवडणूक आहे. अनेक वेळेला आपण या ठिकाणी बघितलं अगदी शोभाताईन फडणवीसांपासून की अर्ध्या मतांनी अगदी शेवटच्या क्षणी शेवटच्या मतपत्रिकेवर त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला होता. प्रसाद लाड असतील, आमचे मागचे खासदार आहेत कोल्हापूरचे, त्यांचा विजय हा सगळ्या डोक्याचाही खेळ आहे. आणि म्हणून प्रेफरन्शियल वोटमध्ये देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपलं सगळं कसबपणाला लावून याही वेळेला सगळी रचना केलेली आहे. आणि म्हणून थोड्याच वेळात आपल्याला निकाल येईल की आमचे 909 उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. मला वाटतं शेकापचे जयंत पाटील जे आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार होते, ते ज्या ठिकाणी मागे राहतील असं आत्ता तरी प्रथमदर्शी दिसतं आहे. अजून शेवटपर्यंत सांगता येईल या निवडणुकीमध्ये, पण निश्चित आम्हाला अपेक्षा आहे, खात्री आहे की 11 चे 11 उमेदवार जे येतील त्याच्यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार आमचे निश्चित असतील. एक उमेदवार जो पडेल तो महाआघाडीचाच पडेल. महायुतीच्या या विजयामध्ये अदृश्य शक्ती कोणाची असेल? कारण शरद पवार गटाकडून म्हटलं जात होतं की महायुतीचे अनेक जे उमेदवार आमदार आहेत आमच्या महायुतीतले आमचे कोणतेही आमदार फुटलेले नाहीत, कोणी इकडे तिकडे मतदान केलेलं नाही. सुरुवातीला खूप कंड पिकवल्या गेल्या, हे फुटणार आहेत, ते फुटणार आहेत, भाजपचे फुटणार आहेत, शिंदे गटाचे फुटणार आहेत, अजितदादा गटाचे शरद पवार गटात जाणार आहेत. पण मला वाटतं निकाल जो लागलेला आहे, फर्स्ट पर्सन वोटिंग आपण बघतात, त्यावरून आमचा कोणताही मतदार, आमचा कोणताही आमदार या ठिकाणी फुटलेला नाही. उलट जर आपण बघितलं तर समोर काँग्रेस असेल, समोर शरद पवार गट असेल, त्या समोर शिवसेना गट असेल, यातून कोणीतरी फुटलेला आहे. आणि आमचे सर्व मतं व्यवस्थित आमच्याच बाजूने भक्कमपणे या ठिकाणी आहेत.